वा वा, 6 वर्ष हॉलिवूडला दिग्दर्शनाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आत्ता मला माझी पहिली मराठी फिल्म डिरेक्ट करायला मिळते, प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आणि ही फिल्म मी ऑस्करपर्यंत पोहोचवणारच, आणि त्याकरता मी एक निवडक आणि टॅलेंटेड असे सगळे कलाकार आहेत हे वगळलेले आहेत. नाही, कारण मी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. आता नवीन चेहरा तुमच्या समोर येईलच, कारण आज शूटिंग सुरू होणार आहे. माझी हिरोईन येते, 4 तास झाले आहेत मेकअप करून, अजून किती वेळ करणार माहीत नाही, पण काय बोलू शकत नाही. प्रोड्युसरची भाची आहे, ती आली की शूटिंग सुरू करू लगेच पटकन. शुभा होने ना दे, जरा वाजलो. एक मिनिट, मॅडम नमस्कार, मी तुमचा सिनेमा दिग्दर्शक आहे आणि तुम्ही जे करणार आहात आपण, मला तुमच्या सिनेमात काम करायचंय. हो, पण मी कार्टून फिल्म नाही करत. सो प्लीज, मी तुमच्या सिनेमाची हिरोईन आहे सर. बर मॅडम, आपण सिनेमाकडे जरा वळूया. सिनेमाच्या स्टोरी विषयी मला तुम्हाला सांगायचं. मला सिनेमाची स्टोरी माहिती. ओ अच्छा, मामाने सांगितली ना. ओ मामा प्रोड्युसर. ओ यस, सांगू मी तुम्हाला. हो जस्ट करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ओके, मला जमलं तर करेन. ओके, सो फिल्म अशी सुरू होते. या ओके, आणि आपण असे जंगलात जातो. या करेक्ट, आणि अशी मोठी झाडी असते, सगळीकडे अशी ग्रीनरी असते. मग मी टॅन मेकअप करीन म्हणजे छान दिसेल. त्याच्यानंतर आपण असं समुद्र किनारी येतो, अशा मस्त समुद्र असतो. मग मी असं फ्लोई काहीतरी घालीन आणि थोडस शिमर लावीन म्हणजे सूर्यप्रकाशात ते चमकेल. कसं वाटतं सर? नाही, सगळं चांगलं आहे, पण मॅडम तुमचं काहीतरी घोळ होत आहे. म्हणजे सिनेमाची स्टोरी, लोकेशन आणि मेकअप यांचा संबंध इतका नाहीये. मला स्टोरी जाऊ देत. आता मी काय म्हणतो, कॅरेक्टर विषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. कॅरेक्टर माहितीये सर? माहितीये. यस सर. वा वा, खूप महत्त्वाचं आणि वेगळं कॅरेक्टर आहे. नाही, तुम्ही करणार म्हणजे वेगळं होणार. म्हणजे माझं या सिनेमामध्ये खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे, म्हणजे माझ्यावर एक लावणी चित्रित होणार आहे आणि ती तुम्ही वेगळ्या पद्धतीने करणार आहात, त्यामुळे ती खूप चांगली असणार आहे. मी पहिली मराठी ऍक्ट्रेस आहे जिच्यावर अशी लावणी चित्रित होणार आहे. राईट राईट? नाही नाही, हे करेक्ट आहे. है ना? आणि मी त्याच्यासाठी ना वेगळे वेगळे डान्स फॉर्म्स पण शिकलेली आहे. अच्छा अच्छा, म्हणजे भरतनाट्यम, कुचीपुडी वगैरे हे काय असतं? हे पण आहे डान्स. ओके. हो ओके. तुम्ही काय शिकला? मी नागिन डान्स शिकले. नागिन डान्स? यस सर. वा, क्या बात. करून दाखव. हो हो, करा ना प्लीज. म्युझिक. ओ सर, ए बाळा, ए सोन्या, ज्या कामासाठी तुला इथे बोलवलंय ना, ते जरा करशील? तुषार प्लीज. वा, क्या बात. वेट नंतर. वा, अहो नाचा ना. ती बना, ती बना. hey, hey, hey! थांबव. ओ झाला. हे काय होत? नागिन डान्स होता ना सर. नागिन डान्स? एवढस करून केवढी दमली ही. नागिन डान्स होता आणि तुम्ही नागिन डान्स केला? मग मी काय काट टाकली? नागिन डान्स? अहो, भिंतीवरच्या पाली एवढे सुद्धा हल्ला नाही तो तुम्ही. कम ऑन सर, त्या नागिनीला ऍटिट्यूड आहे सर. अच्छा, आणि तुम्ही माझ्या पापण्या बघितल्या नाही, तशा बीट वर हलत होत्या. हो का? वा वा, अप्रतिम डान्स करता सर. मी नृत्यामध्ये विशारद आहे सर. फार छोटी पदवी आहे, तुम्हाला मोठी पदवी दिली पाहिजे. म्हणजे विशारद मधला आर सायलेंट ठेवायचा, नृत्य विशाद. थँक्यू सो मच. काही घडलेलं नाही. बरं, बघा तुम्हाला सांगा, कॅरेक्टर उभं कसं करा? हा, त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे सर. मला? हो, असंच पाहिजे मला. मला काय सजेशन? कसं होतं, सिनेमाच्या सुरुवातीला सिनेमा असा सुरू होतो. क्या बात, एक वेगळीच सुरुवात आहे ना. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला सिनेमा सुरू होतो. क्या बात आहे, आपला सिनेमा हिट आहे. बरं, आता अभिनयाविषयी थोडस बोलायचं आहे. मी कॅरेक्टरवर डिटेलिंग केलंय ते सांगा. आता कसं आहे सर, आपल्या सिनेमात जे सगळे रोमॅन्टिक सीन्स आहेत ना, त्याला मला असं वाटतं मी
बेबी पिंक, स्काय ब्लू आणि टर्कोइज ग्रीन कलरच्या साड्या घालीन आणि मेकअप थोडासा डार्क करीन, रोमॅन्स बाहेर येईल. म्हणजे असे थोडेसे डिप्रेसिंग सीन्स आहेत ना, त्याला ग्रे आणि ब्राऊन आणि लॅशेस काढून टाकेन, लाइनर ठेवेन आणि माझं खूप डिप्रेसिंग सीन आहे, खूप रडायचंय, त्याला ब्लॅक, रेड आणि व्हाईट कलर काढेन. म्हणजे असं पॅथॉस येईल सर, पॅथॉस. काय पॅथॉस रे, काय पॅथॉस मॅडम, इकडे डिटेल काय पॅथॉस, काय पॅथॉस अप्रतिम, म्हणजे तुमचा सिनेमाविषयी प्रचंड अभ्यास झालेला आहे. मला असं विचारायचं म्हणजे अभिनयाचं जरा विचारायचं होतं, म्हणजे कसं की तुम्ही कोणाला आदर्श वगैरे असं ठेवा? माझा आदर्श आहे सर. वा वा, सनी माझा आदर्श आहे. सनी देओल? नाही नाही, सनी देओल नाही, सनी लिओनी. सनी लिओनी? सनी लिओनी तुमचा आदर्श? वा वा. कसं आहे ना, ती आजच्या काळाची अभिनेत्री आहे. नाही नाही, ती आजच्या काळाची नाही, काळाच्या पुढे गेलेली अभिनेत्री आहे ती. क्या बात आहे. बरं, सिनेमाचा अभ्यास तर झालेलाच आहे. एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे. ओके. फार गरजेची नाही बरं का त्या सिनेमासाठी, म्हणजे आजकाल कोणी करतही नाही. ओके. अभिनय त्याच्याविषयी आपण बोलू, म्हणजे आपण जे काही सीन करणार त्याची एक रिहर्सल करूया. ओके 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 रेडी. ओके चला बघा, सीन असा आहे, कॅमेरा पॅन होतो समोर, हिरो तुम्ही धावत येता, हिरोच्या मागे उभे राहता, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तो मागे वळतो, आता तर काय त्याच्या डोळ्यात पाणी आहे. तुम्ही त्याला विचारता काळजीने, ए सुना ए काय झालं, तो म्हणतो काही नाही ग वेडे, आयुष्यातले 4-5 दिवस राहिले शेवटचे, कारण कारण मला कॅन्सर झालंय. ओह शिट. डिसेंट्री नाही, कॅन्सर झालं. कॅन्सर झालं. काय झालं? मी खूप खोला चिरलो, जाऊ दे, महत्वाचं नाही. तर हा असा सीन आहे, सीन तुम्हाला करायचा. ओके ओके. हा मी तिथे येऊ? इथे येते, या ना इथे, नो प्रॉब्लेम. चल सुरू करू. ऍक्शन म्हणा ना. कॅरेक्टरच्या बाहेर जाते, कॅरेक्टरच्या बाहेर जाते. आते आते आते. आता समजा मी तो हिरो आहे. ओके या, तुम्ही अशा मागे येता आणि हात ठेव. मसाज नाही करायचं, हात ठेवायचं. सोनू तू का रडतो? काय झालंय, माझ्या आयुष्यातले शेवटचे 4-5 दिवस उरलेले आहेत, कारण मला कॅन्सर झालंय. ओह शिट. डिसेंट्री नाही ग, कॅन्सर झालं म्हटलं आपलं ठरलंय ना. काळजी करू नको सोनू, मी आयुष्यभर तुझी साथ देईन सोनू. कशी वाटली ऍक्टिंग? अप्रतिम. सीन अंगावर आलो, एकदम अंगावर आला सीन, माझ्याच एवढा आलाय, ऑडियन्स का होईल. छान, हा सीन झालाय. आता आपण पुढच्या सीनची रिहर्सल करू. ओके ओके. पुढच्या सीन मध्ये तुमचा प्रियकर मरतो व्हाईट. हा व्हाईट कपड्यामध्ये गुंडाळले. नाही, मला व्हाईट साडी नेसावी लागेल ना. प्रियकर मरतो तर मेकअप कमी करायला लागेल. हेअर ड्रेसर. अरे साडी काय नाही मॅडम, असं नाही. पॅथॉस नाही येणार सर, पॅथॉस. काय पॅथॉस तिकडे? हा मॅडम एवढं डिटेलिंग करत पॅथॉस. नाही सॉरी सॉरी टू डिस्टर्ब यू. व्हाईट साडी ते सगळं नंतर करू आपण, आधी रिहर्सल करूया. ओके ओके. तर तो प्रियकर असा मेलेला आहे. ओके. तुम्ही येता पाहता. ओके. त्याच्या जवळ बसता, त्याला म्हणत ए सोन्या, ए सोन्या, अरे उठ, मी आले रे, मी आले. काय करतोस उठ. इतक्यात इतक्यात मुलाचा बाप येतो, तिचा हात पकडतो, तिला उठवतो. ते म्हणतो खबरदार खबरदार, माझ्या मुलाच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी. ती म्हणते नाही बाबा, असं नका करू, प्लीज असं नका करू, माझं खूप प्रेम होतो तुमच्या मुलावर, भले भले माझं लग्न झालं नाही पण आयुष्यभर मी त्याची विधवा म्हणून जगेन. प्लीज प्लीज असं करू नका, प्लीज असं करू काय झालं सर? मी जम रडतो खूप, असू दे, ते महत्वाचं नाही. आता तुमची रिहर्सल. ओके. तिथे येऊ? या इकडे या. ओके. हा चल स्टार्ट.
स्टार का एक्शन बना ना। हाँ एक्शन चल। ला ला ला। अरे मेले लाई तो। सॉरी। हाँ ओके चल। हाँ। मेले ला। तू निकल आला। आता ला ला। आपने दे रहा ना? ओके। ला। रेडी। वाह। ओके। सोनू। यस। तू गेलास मला टाकून पण मी आयुष्यभर तुझी साथ देईन सोनू। बाबाची एंट्री आहे, बाबाची एंट्री, बाबांची एंट्री। खबरदार खबरदार, माझ्या मुलाच्या शरीराला स्पर्श जरी केलास तरी बाबा। नाही काळजी करू नका बाबा, तुमचा मुलगा जरी मेला असला तरी मी तुम्हाला आयुष्यभर आधार देईन बाबा। अप्रतिम ऍक्टिंग आहे तुमची, अप्रतिम ऍक्टिंग आहे। थँक यू। तुमची ऍक्टिंग उत्तमच आहे। माझा डिसिजन चुकलाय, सिनेमाच चुकलाय। अरे खड्ड्यात गेला तुमचा सिनेमा। हे अशा पद्धतीचं काम करणार तुम्ही मराठी सिनेमामध्ये? आणि अशा पद्धतीने मराठी सिनेमा ऑस्कर पर्यंत नेणार? जरा तरी सिन्सिअरिटी हवी, कळलं? आय एम सॉरी सर। बट सॉरी सर, पण खरंच मी या सिनेमासाठी सिन्सिअरली खूप गोष्टी केल्यात सर। हो खरंच? काय केलंय? आजपासून सिनेमाचं शूटिंग सुरू होणार म्हणून काल रात्रीच्या पार्टीत फक्त चारच पॅक वोडका प्यायले सर।